नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये. तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच टोमल काकू. पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला. तर मंडळी, संडेला आपण पाहिलंच टोमल काकूने जे 1,00,000 अंधमंद भक्तांचं सेलिब्रेशन केलं होतं ते ऍक्च्युली सगळे फेक फॉलोअर्स होते. काकूंने त्यांना विकत घेतलं होतं. आजकाल ना सहज काही पैसे भरले की असे फॉलोअर्स विकत घेऊ शकतात. पण मला एक गोष्ट समजत नाही, ती म्हणजे असं करून काय मिळणार आहे काकूंना? म्हणजे काकू दुनियेला दाखवत आहेत की बघा, कोण काहीही बोललं तरी माझे फॉलोअर्स वाढतात, माझ्याबद्दल कोण काय बोलते त्याचा मला फरक नाही पडत. पण कुठे ना कुठे मनात काकूंना पण माहिती आहे त्या चुकतात, आणि जेवढे त्यांना फॉलो करत होते लोक ते देखील अनफॉलो करतात. खरं तर या टोमल काकू स्वतःच खोट सांत्वन करतायत. जाऊ दे, काकूंना असं खोटे फॉलोअर्स मिळवून समाधान मिळत असेल तर मिळू दे. सॅटर्डेला उगाच एक तास पकाव लाईव्ह घेतली होती काकूने आणि पकवत बसल्या होत्या. त्या लाईव्ह मध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर बनोज काका पाठून लपून छपून काकूंचा व्हिडिओ काढत होते. का तर लाईव्ह मध्ये जो टाइमपास झाला होता त्याची मेमरी तर ऑलरेडी कॅप्चर झालीच होती. पण दुसऱ्या दिवशी पण काकूंना त्या लाईव्ह बद्दल गाजावाजा करायचा होता व्हिडिओ मध्ये. काकूंने लाईव्ह घेण्या अगोदर नाश्त्याला आप्पे बनवले होते. त्यात काकूंने त्यांच्या गार्डन मध्ये आलेली मिरची ऍड केली. काकूंचं असं म्हणणं आहे की त्या मिरचीने अजून टेस्टी लागतील ते आप्पे. एरवी काकूंच्या इथे पाऊस पडला की त्यांना एकदम मरगळल्यासारखं वाटते. पण परवा पाऊस पडून गेला होता तर काकूंना एकदम छान वाटत होतं आणि मोकळ्या हवेमध्ये 5 मिनिटं टाइमपास करत होत्या काकू. टोमल काकू भारतात येणार म्हणून एकदम काटकसर करत होत्या, त्यामुळे फ्रीज मध्ये काहीच भाज्या नव्हत्या. काकूंने फक्त कांदा आणि गार्डन मधली टेस्टी मिरची ऍड केली होती त्या आप्प्यांमध्ये. नशीब काकूंच्या फ्रीज मध्ये वांगं नव्हतं, नाहीतर काकूंने वांगं पण ऍड केलं असतं त्या आप्प्यांमध्ये. आप्प्यांवरून काकूंना त्या कोल्हापूरला आल्या होत्या, तिथे थालीपीठ आणि आप्पे खाल्ले होते ते आठवलं. त्याचसोबत काकूंने मिसळ पण खाल्ली होती. तर काकू मिसळला मिसळी मिसळी करत होत्या. कदाचित काकूंना मिश्री की मशेरी लावायची सवय आहे असं मी कॉमेंट्स मध्ये वाचलं होतं. त्यांना तेच आठवलं असावं म्हणून सारखं मिसळी मिसळी करत होत्या. आप्पे बनवून झाले आणि चौघही जण डायनिंग टेबल वरती बसले होते ते खायला. कोण काहीच कौतुक करत नव्हतं त्या आप्प्यांचं, म्हणून काकू बोलल्या, छान झाले आहेत ना आप्पे. या काकूंच्या प्रश्नावर मुलींनी तर काकूंना भाव दिला नाही, फक्त बनोज काका एकदम भारी झाले आहेत असं बोलले. एकदम भारी ही तर स्टँडर्डाइज लाईन आहे या लोकांची. त्या मुलींना पण काकूंने एकदम भारी हा शब्द शिकवून ठेवला आहे. काही विचारलं की एकदम भारी असं त्या बोलतात. पण यावेळी काकूंने जेव्हा आप्पे कसे झाले आहेत विचारले, त्यावेळी मुलींनी काहीच उत्तर दिलं नाही. आजकाल या टोमल काकू नर्वस वाटतात कॅमेराकडे बघताना. तुम्हाला पण हे जाणवलं का मंडळी? नक्की मला कॉमेंट करून सांगा हा. मनोज काका तर वेगवेगळ्या अँगल्सने व्हिडिओ काढत होते. काकूंचा लाईव्ह संपला संपली जे काही आहे ते, आणि मग काकूने दाखवलं भक्तांना की बघा असा सेटअप करावा लागतो आम्हाला. मला तर काकूंच्या बोलण्यावरून असं वाटत होतं की काकूंने मेहरबानीच केली होती त्यांच्या अंधमंद भक्तांवरती लाईव्ह येऊन. मंडळी, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? एक तर नाश्ता या पारोशा अंगाने करतात. आता ज्या दिवशी यांनी लाईव्ह घेतली होती तो सुट्टीचा तर दिवस होता. एरवीचा लागाही असते म्हणून आंघोळ न करता त्या जेवण बनवतात समजू शकतो. पण आता काय झालं होतं, सुट्टी तर होती ना, तरी पण काकूंनी असा घाणेडेपणा केला होता. आणि स्वयंघोषित नववारी चॅलेंज दिवशी तर काकू पहाटेच नववारी नेसून देवपूजा करतात, रांगोळी काढताना दाखवतात. हे सगळं काय मग फक्त नववारी नेसली कीच करायचं असते का? तेव्हाच काकूंना भारतीय संस्कृती आठवते का? इतर दिवशी काकूंना भारतीय संस्कृतीचा विसर पडतो का? हात न धुताच गेल्या लाईव्ह संपून मटार पुलाव बनवायला. खरं तर मटार कमी आणि रायसच जास्त होता. जेवण करायचा कंटाळा आला की एकच असं झटपट पुलाव करायचा आणि मुलींवरती ढकलायचं की तिला हे आवडते म्हणून मी केलं, तिला ते आवडते म्हणून मी केलं. स्वतःला जेवण बनवायचा कंटाळा आला आहे ते नाही या काकू कधी सांगत. टोमल काकूंने कुकर उघडायच्या आधीच काविल त्याला पुलाव चिकटलेला होता. टाइम स्टॅम्प आहे 10 मिनिट 10 सेकंड. आणि त्याच व्हिडिओ मध्ये 10:34 ला बघा मंडळी, त्या खारीचं रिएक्शन असं काय होतं मला तेच समजलं नाही. ती काकूंना अशा विचित्र नजरेने का बघत होती? मला तर असं वाटते या काकू नक्कीच काहीतरी खोटं बोलले असतील आणि ते त्या मुलीला समजलं असणार म्हणून तिने एकदम आश्चर्यचकित होऊन काकूंकडे एकटक बघितलं. परत ग्रॉसरी शॉपिंग दाखवलीच या काकूंने. यावेळी काय चोरून खाल्लं असेल हो मंडळी, मला नक्की कॉमेंट करून सांगा हा. लास्ट टाइम तर काकूंने चेरी खाल्ली होती चोरून. त्या व्हिडिओ मध्ये
टाइम स्टॅम्प 15:20 ऑलरेडी 7 होते बरं का मंडळी. काकूंचं असं म्हणणं होतं की त्यांनी जी पनीर भुर्जी बनवली होती ती बटरी होती, पण मला असं वाटते ती पनीर भुर्जी बटरी कमी आणि गिलगिलीत जास्त वाटत होती. तुम्हाला पण असंच वाटत होतं का हो मंडळी? ह्या टोमल काकूंना त्या पत्रास्टेच्या केअरटेकर सारख्या नक्कीच दुसऱ्या प्लॅनेट वरून आल्या आहेत वाटते. नॉर्मल माणसांसारखं नाही यांचं. आता आपण दमलो की छान झोप लागते आपल्याला, पण काकू दमल्या की त्यांना झोप येत नाही आणि जेव्हा त्या काही काम करत नाही तेव्हा त्यांना झोप येते. आता मंडळी तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का? टोमल काकू कधीच काम करत नाही त्यामुळे त्या नेहमी मरगळलेल्या असतात. त्या टोमल काकू पण ना स्वतः स्वतःची पोलखोल करत असतात नेहमी. टोमल काकू एवढी धावपळ करतात बघून भक्तांना दया आली आणि त्यांनी सांगितलं की टोमले जास्त दगदग करू नकोस ग बाई, आराम कर जरा. ह्या अंधमंद भक्तांच्या डोळ्यात ना नक्कीच धूळ गेली असावी त्यामुळे या लोकांना स्पष्टपणे दिसत नसावं. आता मंडळी तुम्हीच विचार करा, आता खरंच कोणी एवढं थकलेलं असतं दमलेलं असतं तर त्याने नक्कीच आराम केला असताना की तो एवढा दमलेला असताना देखील दुसऱ्या दिवशी पिकनिकला गेला असता. नॉर्मल माणूस असता तर त्याने नक्कीच आराम केला असता, पण काकू नॉर्मल नाही आहेत ना त्यामुळे लगेच त्या दुसऱ्या दिवशी पिकनिकला गेल्या. काय करणार आता, कॉन्टेंटची मारामारी आहे ना, तरी रटाय व्हिडिओ बनवायचे आणि अपलोड करायचे. ह्या टोमल काकू संडेच्या दिवशी निवांत पूजा करतात, मग इतर दिवशी काय शॉर्टकट पूजा करतात का हो या मंडळी? आता पूजा ही पूजा असते त्यात निवांत काय, एक एक स्तोत्र काय काकू स्लो मोशन मध्ये बोलतात काय? उगाच आपलं काहीतरी लोकांना मूर्ख बनवण्याची काम करत असतात या काकू. पूजा निवांत करा किंवा पटकन करा, मनोभावे केल्याशी मतलब आहे. मनापासून केली तर ती पूजा असते, नाहीतर काय उपयोग त्या पूजेचा. तसं पण या टोमल काकूंच कसं आहे ते तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, मनी नाही भाव देवा मला पाव. मला एक गोष्ट जाणवली आहे ती म्हणजे आजकाल या टोमल काकू कदाचित मुलींचं टी शर्ट वेअर करतात. फुले की फुलं आली होती टोमल काकूंच्या झाडाला, तिथे चिकटेपणा, काही आणायला नको म्हणून परत यांची उपासमार सुरू झाली आहे. पिकनिकला जायचं म्हणून सँडविचला खूप सामान लागेल म्हणून काकूंनी काय केलं तर मूंग चाट बनवला आणि ब्रेड पकोडे. कांदा चिरून ठेवू नये एवढं साधं काकूंना अक्कल नाही, त्याचा स्मेल येणार आणि ते पॉयझनस देखील असतं असं मी ऐकलं होतं. सँडविच बनवायचा काकूंना कंटाळा आला होता म्हणून काकूंनी काय कारण सांगितलं तर काकडी लागेल, पुदिना लागेल. पण त्या मूंग चाट मध्ये टाकायला काकूंनी काकडी पण घेतली होती कापून. काय बोलायचं आता या काकूंना तुम्हीच सांगा मंडळी. एकाच व्हिडिओ मध्ये कमीत कमी 10-15 वेळा काकू खोटं बोलतात. इथली धुकी तिथे कशी करायची हे या काकूंना छान जमते. आता ते ब्रेड पकोडा 2-3 तासांनी कसे लागणार, सगळं ऑइल सोडणार ते पकोडे. काकूंना तेलकट तुपट रोज खायचं असते पण बोलतात काय तर आम्ही हेल्थ कॉन्शियस आहोत. मला तर असं वाटते या टोमल काकूंनी त्या ब्रेड मध्ये बटाट्याची भाजी देखील भरली नव्हती असेल, नुसतं बेसनच्या पिठामध्ये बुडवून तळून काढले असतील ते पकोडे. स्वतःच केलेल्या खाण्याचं काकू कौतुक करत होत्या. सगळं काही वाटते या काकूंनी एकटीनेच खाल्लं असेल. काकूंनी सांगितलं त्या लेक जवळ गेल्या आहेत पण टायटल मध्ये लक्झमबर्ग मधील बीच असं लिहिलं होतं. भातुकलीचा खाऊ आणला होता काकूंनी, ते खाऊन झालं त्यानंतर मुलींना भूक लागली होती त्यामुळे त्या वेफर खात होत्या. शैलाने स्पायसी वेफर मागितले, देते सांगितलं काकूंनी, पण व्हिडिओ मध्ये काकूंना दाखवायचं होतं की त्यांना बॅडमिंटन खेळायला येते म्हणून बनोज काकांसोबत बॅडमिंटन खेळण्यामध्ये बिझी झाले काकू. याला काय अर्थ आहे आता मंडळी तुम्हीच सांगा. कोणतीही आई आपल्या मुलाने आपल्याकडे काही खायला मागितलं तर ते आधी देईल की स्वतःच खेळणं बघत राहील? आहे आहे ते द्रोण आहे या मंडळी, काकांनी द्रोण उडवून दाखवलं होतं. आता काय माहिती हे कोणाच्या व्हिडिओ मधून ढापून शॉर्ट्स ऍड केले आहेत काकांनी. तसं पण हे बनोज काका द्रोण कसं उडवतात हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. 2-2 मिनिटाच्या अंतरावरती टोमल काकूंचं सुरू होतं. हे बघा हे बघा हे बघा हे बघा, अहो टोमल काकू दिसतंय हो आम्हाला, सगळं दिसतंय, तुम्ही सांगायची गरज नाही हे बघा करून. सोमवारी शैलाच्या स्कूलचा लास्ट डे होता त्यात पण टोमल काकूंचं सुरू झालं. वातावरण बघू शकता तुम्ही, शैला शाळेत गेली बघितलं तुम्ही? अहो काकू जे तुम्ही दाखवणार ते आम्ही बघणारच ना, तुम्हाला ती गोष्ट हायलाइट करून सांगण्याची काय गरज आहे. यांच्या घरात किती किराणा उरलाय ते काकू दाखवत बसल्या होत्या. आता मंडळी तो किराणा बघून काय करायचा? टोमल काकू बोलतात मसाल्याची झाकणं वगैरे मी बंद केली नाही तर खराब होईल. म्हणजे टोमल काकू रोज जेव्हा तुम्ही जेवणात तो मसाला वापरता तेव्हा असंच झाकण उघडं टाकून देता का? काय काकू किती तो बेशिस्तपणा, तुम्ही अशी झाकणं उघडी टाकता आणि मग बोंबलत बसता की माझ्या पिठामध्ये फुलपाखरं झाली आणि माझ्या तांदळामध्ये फुलपाखरं झाली. चॉपिंग बोर्ड बद्दल अंधमंद भक्त खूप प्रश्न विचारत होते तर काकू बोलल्या मी ऑलरेडी याच्याबद्दल माझा एक्सपिरियन्स सांगितला आहे. शैला शाळेतून आली, तिला गिफ्ट मिळाले होते त्यात 2 लॉलीपॉप होते,
काकूंने सांगितलं एक खारीला दे. तिने दिलं तर काकू बोलल्या खारीला की से थँक यू. तर खारी काही बोलली नाही. तेव्हा शैला किती छान प्रकारे तिला बोलली, थँक यू बोल मला. खूप गोड मुली आहेत त्या आणि अशाच त्या गोड राहाव्या. शैलाचं बोलणं ऐकून खूप छान वाटते. काकूंच्या व्हिडिओमध्ये जेव्हा मुली असतात, स्पेशली शैला असते ना, तेव्हा तिचं बोलणं ऐकायला, तिची मस्ती बघायला खूप छान वाटते. संध्याकाळी मनोज काका आणायला गेले होते शैलाला. तो जो व्हिडिओ होता ना तो पूर्णपणे स्क्रिप्टेड होता. शैला तिथे उभी होती. काकांनी जसा कॅमेरा तिच्याकडे फिरवला तेव्हा ती धावत आली. हे दोघं नवरा बायको ना यांच्या कॉन्टेंटसाठी त्या मुलांचा देखील असा वापर करत असतात नेहमी. आज टोमल काकूंने परत कॅलिफोर्नियाच्या कॅटमॉमला कॉपी केलं. काकूंने परत पॅकिंग दाखवली. काकू आता भारतात येणार तर त्यांना गार्डन मधला सोफा आणि त्याच्या गाद्या आहेत त्या उचलायच्या होत्या. ऑलरेडी ऑलरेडी त्याच्यामध्ये पाणी जमलं होतं. ते रोज काढतात ह्या काकू. किती वेळा तरी ह्या काकूंना सांगितलं आहे की तो शब्द ऑलरेडी नाही तर ऑलरेडी आहे. तरी पण काकू एकदम ओव्हर कॉन्फिडन्सनी ऑलरेडी ऑलरेडी करत असतात. मंडळी, आजच्या व्हिडिओ मध्ये टोमल काकूंनी बॅग पॅक केली आणि डोरच्या इथे उभ्या राहून बडबड करत होत्या. तेव्हा मनोज काकांनी कॅमेरा फिरवला होता. तिथे गौतम बुद्धांची मूर्ती होती आणि त्याच मूर्ती खाली व्हाईट कलरचे शूज होते. थांबा मंडळी, मी तुम्हाला आधी तो स्क्रीनशॉट दाखवते. पाहिलं ना मंडळी, ह्या आधी देखील अनेक वेळा मी हा पॉइंट मांडला आहे. काकूंना रिक्वेस्ट पण केली होती की त्या मूर्तीला मूव करा तिथून, तरी त्यांनी ऐकलं नाही माझं. अजून पण या टोमल काकू निर्लज्जेसारखं त्या देवाचा अपमान करतायत. काकू मागे तावातावात बोलल्या होत्या की आम्ही शूज बेसमेंटला काढतो. हा जो स्क्रीनशॉट मी दाखवला आहे तो एकदम ताजा ताजा उदाहरण आहे. म्हणजे आजच्या व्हिडिओ मध्ये 2.5 स्पीडने जर तुम्ही बघाल, टाइम स्टॅम्प आहे 6:21, त्या मूर्ती खाली शू काढलेले आहे ते तुम्हाला एकदम स्पष्टपणे दिसतील. मनोज काका आज सारखं बोलत होते, यावेळी प्लॅनिंग चांगली केली आहे टोमलने. आता जवळजवळ 2 महिने तरी या टोमल काकू भारतात राहतील. बघू आता अजून किती पराक्रम करणार आहे त्या काकू. ते टोमल काकू एवढ्या दमल्या होत्या, पुऱ्या वगैरे करून भांडी घासून झोपणार बोलल्या होत्या. मग आजचा व्हिडिओ काकूने कधी एडिट केला हो मंडळी? नाही म्हणजे व्हिडिओ मध्ये काकू आवतर असा आणत होत्या की त्या खूप दमल्या आहेत आणि लगेच पडल्या पडल्या त्या झोपून देखील जातील. पण आज तर वेळेवरती काकूंनी व्हिडिओ अपलोड केला आहे. आज टोमल काकू एवढ्या गडबडीत आहेत ना की आषाढी एकादशी आहे हे देखील काकू विसरले आहेत. पण भारतात येण्यासाठी त्या निघाल्या आहेत त्याचा फोटो त्यांनी कम्युनिटी पोस्ट वरती आणि इंस्टाग्राम वरती न चुकता अपलोड केला आहे. आज टोमल काकू ट्रॅव्हल करतायत म्हणजे नक्कीच उद्या व्हिडिओ नाही यायचा. भारतात आल्या की काकूंचं आता इमोशनल सिरीज सुरू होतील. इथे माझं असं स्वागत केलं, तिथे माझं तसं स्वागत केलं. गोड गोड बोलून सगळ्यांचा कॉन्टेंट म्हणून वापर करतील या काकू. फेक रील्स देखील बनवतील. हे सगळं बघून अंधमंद भक्तांना वाटेल की टोमल काकू खूप ग्रेट आहेत. पण काकूंना देखील माहिती आहे रियालिटी काय आहे ते. आता समजेलच काकू पुढे काय काय उचापत्या करतायत ते. तर मंडळी आजसाठी एवढंच. आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.